Așa de răcșe mi cuțes nu pai. Ha, jo culoare e ceva pandra. Eura zăbărda celeste, sir. Sigur că tu mă la așa irubat dașe istă. E ceva ha, jo leera le baga. E cât răcșe mi caie la tămța. Leer, te ta car la bor. Eura zăde to, că zăte zăt nu e to. Ha, tani. Baga. Ha, e cât răcșe pukte leer car la mi. Tu sarai mă de caie par la. Niulun. Sigur răcșe așa îi bătle. Ani, tămța răcșe. Vega distă vedem. Dud alia sir vedem. Dud mar leca. दुधी कलर ये ना दुधी कलर ये ना चांगला असला दुधी कलर साठी लोक किती एमएल ने मारलं आपण ज्यावेस गाडी विकत घेतो कार त्याला कोटिंग करतो कोटिंग केल्याने काय फायदा होतो चमकते गाडी चमकते दुसरे गोष्ट तिच्यावरती चमकते का कारण सूर्यप्रकाश सुद्धा मध्ये घुसत नाही तो सुद्धा परत रिटर्न जातो म्हणजे हवा पाणी यांचा त्याच्यावर जो दुष्परिणाम होतो कशावरती गडावरती तो होत नाही म्हणजे तुमचं डावणे कूज या सगळ्या गोष्टींना काय होणार प्रतिरोध होणार बर हा लेअर फवाऱ्यामुळे जर आला म्हणावं तर आतमधून कसं काय येईल म्हणजे फवाऱ्या घुसत नाही म्हणजे हा आतून आलेला आहे कुठून झाडाच्या आतून एनर्जी बुस्टर झाडाने शोषलं आणि त्याच्या आतून काय आला बाहेर त्याला लष्टर आलं म्हणजे हा जो मणी आहे या मण्याला आतून काय भेटलं पोषण भेटलं जबरदस्त घर आहे सगळं पुरा मणीला सगळी कुंड क्लस्टर आहे सगळ्या बाजूने याला लष्टर आलंय म्हणजे गोल म्हणजे फवारणी तर काय सगळं पूर्ण बाजूने एक साइड म्हणजे एक पानाचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तुमचं तुमचं पान बघा याच्यामध्ये किती जबरदस्त स्ट्रेट आहे ना म्हणजे पानाची हेल्थ पण जबरदस्त आहे म्हणजे आम्ही जसे आहोत ना तसंच आम्हाला जग दिसतं मग आम्ही लबाडे ना आम्ही बाटल्या बदलून वापरतो मग आम्हाला जगही बाटल्या बदलणार दिसत त्यांचं म्हणणं कॉन्सन्ट्रेट शिवाय भाग येत नाही आपले शेड्यूल तुम्ही कसं फॉलो केले त्यांना काहीच माहित नाही अजून म्हणजे आणि सर पहिल्या दिवशी लिटरला किती पाणी टाकायचं ही सगळं नॉलेज नव्हतं आपल्याला काय माहिती नव्हतं ना बलोर मध्ये किती टाकायचं त्यांनी सांगायचं पुन्हा एवढं 1.5 लिटर टाकायचं सगळं आमचे रोन सर अरे खरंच अभिनंदन आता हे बघा हे टप्पे बघा हे पानं बघा तुमचे जनरली पानं असे खाली लोंबलेले असतात आपले ताट आहे एकदम टाईट आहे आणि हे ऑलरेडी मी बोलून झाले माझं सरळ एनर्जी बुस्टर जर मारलं तुमच्या झाडामध्ये असं तेज येतं एनर्जी डायरेक्ट जिवंत असं लक्षात दिसत इतर वेळेस झाड असं म्हातार झाले रुळ पडले असं वाटतं परंतु याच्यामध्ये जी ताकद आहे एनर्जी बुस्टर मध्ये ती जबरदस्त आहे सर तुम्ही जर पाहिलं तर एवढा माल आहे तुमचा बरोबर आहे ना पहिल्या वर्षाच्या मानाने हे घर पा सर इथे पा इथे पा मग पहिल्या वर्ष दोन वेळेस खाल्ला बरं का माल सर का बरं कमी आपले जास्त माल लोन नको याला वेगळं पा एक लोन आहे क्लोन हे क्लोन पण काय शिपू लागले जास्त फुगाले क्लोन किती दिवसात झालं हे 77 दिवस 77 नॉट आउट हे बघ की क्लोनचा भी एक घेऊ आपल्याला काय साईज बघ ना ते पान पासर केवढे पान मोठं
हे पान लागा मगाच्या पानापेक्षा मोठे आणि हे पान मोठे आहे ना तर गडबी मोठे बघा खाली म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट आहे बघा काय लष्टर बिष्टर एकदम जबरदस्त तुमचा जो दुधाळ कलर आहे ना तोच लय खतरनाक आहे दुधाळ कलर हाच एक मोठा तुमचा प्लस पॉइंट आहे फार मोठा हे बघा याच्यामुळे तुम्हाला रोगराईचा काही धोकाच नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये ज्याची जी काही चमक आहे क्वालिटी आहे क्वालिटी ही खतरनाक भेटणार जबरदस्त एकदम म्हणजे एवढी कडकपणा आहे याच्यामध्ये या घराला तोलण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे तयार झाली बरोबर आहे ना स्ट्रॉंग झाली काड्या पण लवकर सगळं तसं आहे तुमचं हा हे बघा डायरेक्ट पान बघा तुम्ही नुसते घर बघण्यापेक्षा पान पा खरं की नाही वडवून काय लक्ष द्यायचं नाही फॅक्टरीकडे द्यायचं हा म्हणजे आपल्याला लक्ष कुठे द्यायचं सगळं फॅक्टरीकडे बाप तुमचं पान आहे ना एकदम असं तजेलदार आणि ताकदवान दिसतं सगळे एक पाहिलं पान तुमचं असं समाधानी दिसतं झाडाचं पान बरोबर आहे ना आणि देर जो आहे इथं बा देठामध्ये दोन भाग आहे हा भाग एकदम कडक आहे भाग इथला गाठ तुमची एकदम जबरदस्त आहे जॉईन किती जबरदस्त आहे याचा आणि मेन गोष्ट तुम्ही पानावर काम केलं आणि मातीवर काम केलं ह्यांच्या बरोबरच्या लागा नाही तेवढा इथं समोर आहे माझ्या प्लॉटच उधार ह्यांच्या किती आहे केमिकलच्या विषय नाही दिवसातून दोन दोन वाऱ्या फवारतील रोगावर काम करत रोगावर खालीच वरीच बघा गेला त्यांचा रोग फवार करून काय चालू आहे अजून त्यांचं फक्त माल फुगण आहे लोड झालाय फवारून फवारून माल फुगण आहे आता मला एक सांगा शेतकऱ्यांना कळत नाही हे पाणी फॅक्टरीमध्ये अन्न बनतं तुमच्या किचन मध्ये स्वयंपाक बनतो बरोबर आहे तुम्ही जर किचन जर सारखं त्या किचन मध्ये तुम्ही जर घाण करत राहिले तुम्हाला किचन साफ करायला जेवढा वेळ लागतो तर स्वयंपाक करायलाच वेळ नाही म्हणजे हे जे पान आहे या पानाला तुम्ही जर सारखा फवार मारून जर डिस्टर्ब करत राहिले त्याला कामच कधी करणार तुम्ही ते काम काय करत नाही मग तुम्ही जर सांगा जर अन्नच नाही बनलं तर प्रकाश संरक्षणच नाही झालं तर तुमचं साईज कसं काय होईल गोडाऊन भरायला फॅक्टरी चालू पाहिजे ना मग गोडाऊन राहतं जरुरी का मग नंतर काय करायचं मग साईज व्हायला मग हे मार ते मार काय वाटतं तुम्हाला चालतं ना त्यांचे म्हणून तर पोटाशिवाय पवन होत नाही पोटाशिवाय म्हणजे ते बळजबरीने झाडाला असं आपण कसं असं बळज तोंडामध्ये कोंबितो तसा प्रकार येतो बळजबरीने त्या झाडाला खाऊ घालणे जबरदस्ती म्हणजे आपले जे मूलद्रव्य ना सगळे जडीबुटी पासून बनले ना मला सांगा प्रत्येक वनस्पतीमध्ये काहीतरी आहेच ना समजा तुम्ही हे खाल्ला कांदा खाल्ला त्याच्यामध्ये सल्फर आहे बरोबर आहे तुम्ही जर मेथी खाल्ली त्याच्यामध्ये आयर्न आहे बरोबर आहे ना तुम्ही जर समजा एखादं फळ खाल्लं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे झिंक आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या वनस्पतींमधून काय मिळतात मूलद्रव्यच मिळतात दुसरं काय मिळतं आपण लहान मुलांना ज्यावेळेस गोळी देतो लहान मुलं म्हणजे पांढरी मुळी लहान मुलं म्हणजे पांढरी मुळी तुम्ही लहान मुलाला चॉकलेट द्या चांगला लाडू गुलाबजाम असे मस्त पेढा बर्फी ते ठेवा ते पळत येतं तुम्ही नाही देत हिसकून घेत तुम्ही त्याला जर दवाखान्याची गोळी द्या दिली इंजेक्शन मारा म्हणलं तर ते रडत लांब पळत झाडाचं तसंच आहे तुम्ही त्याला जर त्याला आवडतं ते जर दिलं तर ते लगेच ओढून घेतं पण तिला मुळी पाठवते तिला किती लांब असू येते तिथपर्यंत मुळीला पाठवित तुम्ही जर केमिकल दिलं तर ते केमिकल पासून ते लांब पळत मग आपल्याला ते बळच खाऊ घालणार म्हणजे किती कॉमन गोष्ट आहे ना फार विशेष आहे का पण ही शेतकऱ्यांना कळत नाही त्याचा परिणाम आहे तुमची शेती आरामशीर आहे त्यांची शेती त्रासाची त्रास म्हणजे रात न दिवस असते शेतानी संध्याकाळी वरून खातं सोडायला राहिलाय तिला हा खातं सोडायची एकांची बॅग आणायची एक दिवस सोडायची आपण आपला एक मार्च रिकट आहे ह्या भागाला माळ माल येतोय म्हणून ही टाकल्यावर मग त्यानं शेणखत नाही त्यानं बघितलं स्वतःना आपल्या भागाचं
म्हणून त्यांना सगळ्याला सांगायला लागले खत वापरावं शेण खतापेक्षा. आपल्याला शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे शॅम्पू सारखं काय असं शॅम्पू हिरवट शेवाळ्यासारखं यावं डायरेक्ट मधासारखं मध घट्ट टाकल्यावर असा वास बीस आधी खाल्लं फिल्टर आहे का बोलवतो त्यात अडकून बसते दोन बारे साफ करायला लागलं मला म्हणजे ते एवढं पॉवरफुल आहे. अख्खं दूध तुम्ही पसरवलंय सगळं तुमच्या मागे त्यानं साईज सुद्धा होती बरं का मग साईज नाही भरून येते. हा जो रिंग रिंग वर्म आहे म्हणजे रिंग करणारी जी कीड आहे ना त्यांनी खाऊन टाकलं होतं पूर्ण जवळ वरून डिंक येतो आणि जखम काय निघती भरून निघू राहिली ही चमत्कार आहे आणि ती जखम भरून हा वरती पुन्हा झाड तुमचं ताजे पावन तयार झालेली पानं पाहिले का बघा ना मोठं पण आहे तुम्ही त्याची ती काळी बघा त्याचं हेल्दीनेस बघा असं वाटतंय आपण जंगलात कुठेतरी. तुम्हाला स्वतःला कसं वाटतंय एकंदरीत मला तरी योग्य म्हणजे लय पळाचं नाही उरलंय निवांत करायचं शेती निवांत आरामशीर बडे आरामशीर आनंदाने ही ती दुसरी रोग आला म्हणून चिंतित असते ती आम्ही आपले तुम्ही रोगावर कामच करत नाही खाली काय असं खत बी द्या ही मुळीचा आता एक बुसकट टाकायचं आलं दुसरी कोण टाकत बी नाही आपण बुसकट टाकतो मुळीला ता त्रास होणे म्हणतो गरम मध्ये राहणे म्हणतो. एक कामगार होता यांचा तो त्याला काय तो काय म्हणायचा पहिले लोक सांगायचे शेजारी यांच्या बागात कशाला काम करायला ह्याला काहीच माहित नाही तुझा पगार बी देणार नाही फेल जाते यांची बाग फेल जाते यांची बाग यांचं कामगार कामगार जी दुसरी शेजारी आहेत का त्याला म्हणत होते कामगार कि बाबा बाग फेल जाते तुझे पैसे पण देणार नाही ते पैसे पण देणार नाही तुमचे पेमेंट कुठून देणार आहे पुन्हा जेव्हा काढ्या वगैरे चांगल्या दुसऱ्यापेक्षा दिसायला का पुन्हा म्हणलं आता लेकर मग ते जाऊ वाटत नाही. मोठा गड आणि लस्टर काय लस्टर कलर पॉइंट काय लस्टर काय बागडला होत नव्हतो मला सोप आहे की आवडलं नाही आपले क्रिया करता इथे सोपं आहे सगळं आपलं गेल्या वर्षी डोक्यात बसते ताप नाही तापच नाही काय लिफ्ट चार्जर म्हणलं का पान सेटिंग चार्जर म्हणलं का सेटिंग फ्लॉवर चार्जर म्हणलं का फ्लॉवर साईज म्हणलं का साईज क्वालिटी म्हणलं का ही सोपं आहे सगळं आणलं की रिझल्ट येते त्यामुळे बरं वाटतं बरोबर आहे ही दुसरे ती काय सांगायला येते ही जाऊन मारा बघा काय होते असा विषय आहे निस्त मारा म्हणतात कसं काय होईल ती पण आपल्याला काय झाल्यावर आपण विचारले ही मारली त्याला दिसत ना रिझल्ट काय झाले ते खवरा मारल्यावर कोळी जगतच नाही ना तू खवरा ना तुमच्या किडींना साचणं बिचणं मग तू शिकारी आहे ना किडींचा म्हणजे आपण जसं म्हणतो धावण्या बिवण्या तर हात नाही माझ्याला काय म्हणजे एवढं हे काय टेन्शन आलं सगळी धावण्यात मनाची गावात जो वेगळा अनुभव शेती मधला त्याचा काय वाटत तुम्हाला एकंदरीत बरं वाटतंय का आता तर शेतातून जाऊ वाटत नाही काय म्हणतात हॉटेल तर दुर्लक्षित झाले आता लॉकडाऊन पुन्हा आता निवांत शेतात सकाळी येणे संध्याकाळी झाले आता शेतकरी लोक वैतागले तुम्ही निवांत झाले मला काही कळेना मग काय काय ह्याला काय हायच काय लागते यार वॉटर सुलेबल वॉटर सुलेबल वॉटर सुलेबल ची चिमट नाही आता आपण प्लॉट छाटल्यापासून फवारणी वरून काय काय सुरुवातीला कांद्याला वापरलो त्यांनी कांद्याचा रिझल्ट बघून मग बागला सोयाबीनला 140 कट्टे झालं 7 पिशवीला म्हणजे किती एकरला 7 एकरला
किती 7 एकरला तरी एक भी फवारणी मिळाली नाही पाऊस तो घेतला 140 कट्टे सोयाबीन 70 किलोची किती किलो 60 50 किलोची म्हणजे 10 क्विंटल 12 क्विंटल 12 क्विंटल एकरी 12 क्विंटल एकरी 12 क्विंटल चमकलंय पण त्या बियाची पांढरे शिपट पिवळं सरत चमक नुसते चवळी सारखं मी आमच्या शेतामध्ये केलं होतं ना तर चवळी सारखंच लागायचं पण विषय म्हणजे त्याला फवारणी एक पण केली नाही पावसामुळे आता येऊ गरज पडली नाही पण सर ती सोयाबीन होत ना त्याची हिरवापानाच गेला ना बा शेवटपर्यंत शेवटपर्यंत आपलं आपले टाइम भेटत नाही कधी तिकडे कोण दिवसभर फिर कधी नाही आता कामगार आहे ते काम करून जाते ते सकाळी येऊन कन्सल्टंट कोण ही काय आणि शून्य माहिती द्राक्षातली शून्य माहिती आपल्याला काय नॉलेज डायरेक्ट 5 एकर द्राक्ष लावले डायरेक्ट माहित नसतं ते पण आपण व्हिडिओ बघू सर आणि व्हिडिओ बघून तेव्हा ती दगड आहे ती ह्या वावरातल्यात बरं का ती ब्लास्टिंग करून काले ज्या वर्षी लॉकडाऊन पडला पूर्ण दगड होता ती माझ्या दगड आहे का ही आतमध्ये गेल्यावर ते फुटेज घेऊन जनावर चरत होती गावाची येऊन इथं हॉटेल बंद पडलं लॉकडाऊन पडलं आपलं बरं मग काय करायचं मग ही ब्लास्टिंग करून ट्रॅक्टर आणून एक 3-4 जीसीबी 3 ब्लास्टिंग ट्रॅक्टर आणून ही सगळं बाहेर काढलं मांजऱ्या आणि ते साईडची 30,000 माती घेतली माती टाकली लेवल केली बरोबर लगेच रुष्टाक लावलं त्यात तुम्ही शेतकरी नव्हते तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये शेती करत नव्हते कृषी अमृत सॉइल चार्जर आणि आता वैदिकचं टाकलं वैदिक चालू चालू केलं की आपण छटणी टायमाला वैदिकचे टाकले काय वाटतं वैदिकचा तुम्हाला अनुभव ऑटोमॅटिक ती काम करत राहते आपल्याला काय म्हणजे रोग आला असं विशेष नाही एवढी गड मोठं झालं पण त्याचे स्टोरेज किंवा त्याची चमक वगैरे कमी झाली पाठीमागून शिरा चमकत येत बघा नाहीतर आता बाकीचे काहीच फॉर्म आलेले नाही काल किती जायचे आपला हॉटेल धंदा असल्यामुळे आपण ती वापरतो म्हणजे आपल्याला टाइम भेटत नाही ना ह्याला कधी आता जर मी 7-8 दिवस झालं फॉर्म असं फ्रीज दिसते काढलेत बघा 3 पोती काढलेत मोठे म्हणजे सगळं चिक्कू पण विकता तुम्ही आणि लिंब पण विकता चिक्कू बरोबर साईज पण मोठी काढली क्वालिटी पण जबरदस्त लिंब पण चांगले आहेत ना रस नाही पण वास येतोय फ्रेश वाटत म्हणजे सॉइल चार्जर आणि कृषामृत दणका चालू आहे जोरदार काय नाही काय काम नसलं की चला घ्याय पोतो एक चालू करा बुडाला किती दिवसातून 60 दिवस 2 महिन्यात बुडाला बी छान आहे छान आहे दुधात बुडवले घडे ना तसेच दिसत दुधातून बुडवले सर पण दुधात नाहीत बुडवले एनर्जी बुस्टर दूध मिळाले एनर्जी बुस्टर मुळे क्या बात आहे एनर्जी बुस्टर मुळे दूध मिळालं काय जबरदस्त जवळपास एकदम चमक आहे अशी चमक भेटत नाही हे असं माल पिकल्यावरती काव मला सांगा शेतकरी कसं काय वाढचं येतील सांगा मला तुम्ही असा माल 50 रुपये जरी गेला त्यांना नाहीच तो 50 रुपये मग तरी आबादी आबाद होईल कमी जी गुणवत्ता आहे त्याची ही गुणवत्ता जर मिळवायची असेल तर आपल्याला मार्केटमध्ये असा काही मार्ग आहे का दुसरा मार्ग दिसतोय का आता इथे जर पाहिलं तुम्ही हा घड आहे ह्याच्यामुळे पानं किती मोजा हे बघ बापरे नक्की 30 पाने झाड केवढा झाड केवढे झाड केवढा आहे आणि त्याची काळी केवढी आहे शेंडा पण चालू आणि पान केवढे हा बरोबर आहे ना
पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे तुमचा? हां प्लॉट जो आहे तुमचा आयुर्वेदिक. सर कमी फवारणी केली बरं का? हां कमी आहे. सगळ्या किती फवारणी झाल्या असतील? किती जरा पावसाचं झाले मध्ये नाही तर पुन्हा नाही बघा पडत नाही. आता 8-8 दिवस नाही. हे जे आहे ना हे साई चालवते फोटो ना. हा तिकडे हा जो फोटो आहे ना हा फोटो हा माझा हाती असा हा माझा हाती त्याच्यावर माझ्या घरच्या डाळिंबाचे घरच्या डाळिंबाचे दाणे माझा हाते घरच्या डाळिंबाचे दाणे आणि हा कन्याचा हाते आणि हे दाणे आपले ओरिजिनल पिकवलेले हे सुधाकर व्हरायटीचे दाणे हे वडले आणि ते कापून ते दाखवलेले घर किती आहे म्हणजे हे ओरिजिनल फोटो आहे. आता दुसऱ्याचे तेवढं घर नाही आपले जे पोसलून बघितले घरलं आहे. काय हे बघा वाटत सगळं किती जबरदस्त आहे. भोपळा कलर भोपळा कलर भोपळा कलर जबरदस्त. चक्कू आहेत का प्रत्येक झाडात? शेंडा बांधून चक्कू गावात एक माणूस बिठू येत नाही. पाच पाच पोती चक्कू लगे इतके गोड कशी का? आपण ती कृषी अमृत 1 किलो कोणाला बाजारात मिळत नाही. आंबे आहेत तिसऱ्या वर्षी आंबे लागले 1-1 किलोचा एक आंबा. आंबे बी राहिले नाही ते नारळ बी लागले ते सगळे झाडाले 1-1 किलो एकदम गुडीचं प्रमाणच कमी नाही. मी चक्कू बी आणतो तुम्हाला. म्हणजे आपण जर खर्च पाहिला तर 3,300 झाडांमध्ये समजा किती गड झाले? समजा 20-25-30 जरी गड झाले 25 गड झाले तर 3,000 म्हणजे 25-7.5 हजार काय 7.5 लाख किती गड झाले? मग तुम्ही गणित काढा तर 25 घड एका झाडाला म्हटल्यावर एका झाडाचं वजन सरासरी गड किती ग्रॅमचं होतो? 700-800 झाला 25-5 25 12 किलो एका गुणिले 3,000 झालं 36 टनाच्या पुढे 40 टनाच्या मध्ये 40 टन. आम्ही 20 म्हणला तर लय डोक्यावर वाकत नव्हतं. आता ती फोटो इतकं वाकायला 40 जर निघाला समजा 40,000 रेट काय चालू आहे या वर्षी रेट तर खतरनाक राहणार. या वर्षी 50 पुढे रेट राहणार ना सर? बरोबर आहे 70 झाला किती झाली? 15 लाख रुपये दरम्यान पैसे पहिल्याच वर्षी तुमचा सगळा टोटल एवढं पळायचं नाही. सकाळी हॉटेल माणसं दिली आपण. हॉटेलची जी गार्डन आहे पूर्ण गार्डन आहे. त्या गार्डनला खूप चांगलं सॉइल सर. आपण कृषी अमृत टाकल्यामुळं आपलं तुटा एक बी दावा झाड दावा तुटा झाड केलंय म्हणून झाड दावा. फक्त मला झाड फेल गेले म्हणून दावा लावताना टाकले बुडाला. आता शेतकऱ्याचं इथलं झाड नसतं इथलं झाड नसतं. अच्छा दावा मला कुठं मी दावा तुम्ही त्याने बक्षीस तुलता 5 एकरामध्ये पण तुटला नाही. झाड नाही असं नाही प्रत्येक झाड सक्सेस. आपल्यापाशी कसं सांगा सर ते करायचं नव्हतं म्हणून आपण ह्यात पडलोय ना. ती डोक्यातून पहिला विषय बघलेला काल नाही आपण. ती केली की त्या मार्गाने आपली बाग सक्सेस होत नाही आणि पैसे भी येत नाही. बजेटच नाही ना. आपण काय करायला हवी ते करायला पाहिजे.
हे सगळे दगड वावर तुमकडून आणले हां कावडून आणले परत माती सर किती लांब आहे बघा हे दगड म्हणजे संपूर्ण पा इकडे पा कडप होतो एक पूर्ण कड आहे चारीस काढली का पूर्ण बांधला दगड टाकून घेतली हां हां पूर्ण क्लियर ब्लास्टिंग रोड वाजत इथे दिसते तिथे जेसीबी तीन जेसीबी करला चालू जिथे आडले तिथे ब्लास्टिंग लगे चार ट्रॅक्टर चालू होते लगे लावून टाकले त्याला कुठाला पुरण पा सर अरे बाप खूप साईज आहे चांगला हा खूप साईज 77 दिवसांमध्ये क्लोना झालाय बघा पाकळी हा मोकळा किती आहे सर आणि सॉफ्ट आहे एकदम तेच म्हणतो मी आणि लस्टर बिस्टर काय खतरनाक आहे हे बघा की काढ्या केवढे गटोडं भरलं म्हणजे झालं पहिल्या वर्षीच्या बागा ह्या वर्षी लय फेल गेल्या सर तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं विजय कुमार वसंतराव वडणे मुक्काम पोस्ट माळुंबरा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद ओके तुमच्या प्लॉट मध्ये मला आल्याची जी गोष्ट जाणवली जी मी आतापर्यंत फिरत असताना एकही प्लॉटवर नाही पाहिली मी कमीत कमी 50 एक प्लॉट फिरलो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे द्राक्षाचाच बोलबाला आहे म्हणजे एक से बढकर एक असे प्लॉट बघायला मिळते पण फिरत असताना जे मला आज तुमच्या बागेत दिसते ते मी कुठंच नाही पाहिलं असे द्राक्ष मी कुठेच नाही पाहिलं हा जो कलर याच्यावरती पांढरा एवढा जबरदस्त लष्ट आहे सर सगळीकडे तुम्हाला असे हिरवट द्राक्ष दिसतात याच्यावर हा जो लेअर आला बघा एकच द्राक्ष मी काय केला तुमचा लेअर त्याचा काढला बरं एवढा जाड येतो की जाता जात नाही तो हाताने बघा हा एक द्राक्ष फक्त लेअर काढलाय मी तो सगळ्यामध्ये काय पडलाय निवडून सगळे द्राक्ष असे भेटले आणि तुमचं द्राक्ष वेगळं दिसतं एकदम दूध आल्यासारखं दूध मारलंय का दुधी कलर दुधी कलर चांगला मारलाय दुधी कलर साठी किती एम एल ने मारलं एनर्जी बुस्टर दोन एम एल ने मारलं आणि किती दिवस झाले 8 दिवस झाले फक्त काय बदल वाटला पूर्वी ना आता मध्ये पहिले हिरवं दिसत होतं असं हा आता असं दिसते तुमचा सगळे कलर म्हणजे सगळ्याच्या सगळे घर मला सगळे घर पा एकदम पांढर शुभ गोरे पान झाले आहे की नाही इंग्लंडच्या लोकांसारखे हे तुम्हाला याचा फायदा माहितीये काय लष्टर जर आला तर फायदा काय शेतकऱ्यांना मला एक सांगा आपण ज्यावेळेस गाडी विकत घेतो कार तिला कोटिंग करतो कोटिंग केल्याने काय फायदा होतो चमकते गाडी चमकते दुसरी एक गोष्ट तिच्यावरती चमकते का कारण सूर्यप्रकाश सुद्धा मध्ये घुसत नाही तो सुद्धा परत रिटर्न जातो म्हणजे हवा पाणी यांचा त्याच्यावर जो दुष्परिणाम होतो कशावरती घडावरती तो होत नाही म्हणजे तुमचं डावणे कूज या सगळ्या गोष्टींना काय होणार प्रतिरोध होणार बर हा लेअर फवाऱ्यामुळे जर आला म्हणावा तर आतमधून कसं काय येईल मध्ये तर फवाऱ्याही घुसत नाही म्हणजे हा आतून आलेला आहे कुळून झाडाच्या आतून एनर्जी बुस्टर झाडाने शोषलं आणि त्याच्या आतून काय आला बाहेर त्याला लष्टर आलं म्हणजेच हा जो मनी आहे या मण्याला आतून काय भेटलं पोषण भेटलं जबरदस्त घर आहे सगळा पुरा मण्याला सगळी कुंड लष्टर आहे सगळ्या बाजूने याला लष्टर आलंय म्हणजे गोल म्हणजे फवारणी तर काय सगळं पूर्ण बाजूने एक साइड म्हणजे एक पानाचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तुमचं तुमचं पान बघा याच्यामध्ये किती जबरदस्त स्ट्रीक आहे ना म्हणजे पानाची हेल्थ पण जबरदस्त आहे एकंदरीत एनर्जी बुस्टर नंतर आता हे बघा हे टप्पे बघा हे पानं बघा तुमचे जनरली पानं असे खाली लोंबलेले असतात आपले ताट आहे एकदम टाईट आहे आणि हे ऑलरेडी मी बोलून झालंय माझं सरळ एनर्जी बुस्टर जर मारलं तुमच्या झाडामध्ये असं तेज येतं एनर्जी डायरेक्ट जिवंत असल्याचं लक्षण दिसत इतर वेळेस झाड असं म्हातार झालं लुळ पडलं असं वाटतं परंतु याच्यामध्ये जी ताकद एनर्जी बुस्टर मध्ये ती जबरदस्त आहे सर तुम्ही जर पाहिलं आता एवढा माल आहे तुमचं बरोबर आहे ना तुमचं वर्ष पहिलं दिसतंय मला पहिलं वर्ष किती महिन्याची बाग आहे सगळी 13 महिने झाले आज 13 महिने झाले 13 महिने झाले होऊन गेली 13 महिने 19 नोव्हेंबरला लागेल
आणि लॅम्प वापरताय कधीपासून? सुरुवात स्टार्ट कुठं शेणखताचं एक टोपलं नाही आला, दुसरं काय नाही आपलं खतच फक्त कृषी अमृत सॉइल चार्जर आणि आता वैदिकचं टाकलं. वैदिक चालू चालू केलं की छटणी टायमाला वैदिकचं टाकलं की काय वाटतं वैदिकचा तुम्हाला अनुभव? ऑटोमॅटिक ती काम करत राहते, आपल्याला काय म्हणजे रोग आला असं विशेष नाही, पळत राहते ती. म्हणजे शेजारी पण बाग आहे त्यांच्या, ते रोज दोन फवारे मारत होते. दोन म्हणजे ते सारखं दमच नव्हतं त्यांना, एक म्हणजे फवारे बाकीचे कडक आणि एवढे गडम मोठे झालेत पण त्याचे स्टोरेज किंवा त्याची चमक वगैरे कमी झाली. पाठीमा कुठून शिरा चमकत येत बघा. आपला हॉटेल धंदा असल्यामुळे आपण ती वापरतो, म्हणजे आपल्याला टाइम भेटत नाही ना ह्याला कधी. आता जर मी 7-8 दिवस झालं फवारणी असं फ्रीज दिसते, आपल्याला टाइम भेटत नाही कधी. इकडे कोण दिवसभर फिरकत बी नाही, आता कामगार आहे ती काम करून जाते ती सकाळी येऊन. कन्सल्टंट शून्य माहिती, द्राक्षातली शून्य माहिती आपल्याला काय नाही. डायरेक्ट 5 एकर द्राक्ष लावली डायरेक्ट माहित नसतात. ते पण आपले व्हिडिओ बघू सर. आणि व्हिडिओ बघून तेव्हा ती दगडा ती ह्या वावरातली आहेत बरं का, ती ब्लास्टिंग करून काढले ज्या वर्षी लॉकडाऊन पडला पूर्ण दगड होता. ती माद्र्या दगड आहे का ही आतमध्ये गेल्यावर ते फुटेज घेऊन जनावर चरत होती गावाची येऊन इथं. हॉटेल बंद पडलं, लॉकडाऊन पडलं आपलं बर, मग काय करायचं? मग ही ब्लास्टिंग करून ट्रॅक्टर आणून एक 3-4 जीसीबी 3 ब्लास्टिंग ट्रॅक्टर आणून ही सगळं बाहेर काढलं मांजऱ्या. आणि त्या साईडची 30,000 माती घेतली, माती टाकली, लेवल केली बरोबर, लगेच रुष्टाक लावलं त्यात. तुम्ही शेतकरी नव्हते, तुम्ही हॉटेल व्यवसाय मध्ये शेती करत नव्हते? हा नाही, सुरुवातीला कांद्याला वापरलं होतं त्यांनी. कांद्याचा रिझल्ट बघून मग बागला सोयाबीनला 140 कट्ट झालं 7 पिशव्याला. म्हणजे किती एकरला? 7 एकरला. किती? 7 एकरला. तरी एक बी फवारणी मिळाली नाही पावसात. 140 कट्ट सोयाबीन 70 किलोची. किती किलो? 60-50 किलोची. म्हणजे 10 क्विंटल. 12-12 क्विंटल. 12-12 क्विंटल. एकरी 12 क्विंटल. एकरी 12 क्विंटल. चमकलंय पण त्या बियाची पांढरं शिपट पिवळं सरळ चमक नुसते चवळी सारखं. मी आमच्या शेतामध्ये केलं होतं ना, तर चवळी सारखंच लागायचं. पण विषय म्हणजे त्याला फवारणी एक पण केली नाही पावसामुळे. आता फवारणीची गरज पडली. पण सर ती सोयाबीन होत ना त्याची हिरवापानाच गेला ना बाबा शेवटपर्यंत. शेवट तुम्ही जर हे पाहिलं समजा, आता हात लोदा लावायची इच्छा निवड हे बा खूप. हा तुमच्या या मोबाईल मी ठेवा बा, तुम्हाला लगेच दाखवतो मी तिकून पकडा. हा हे बघा काळ्या बॅकग्राऊंड बघा तुम्हाला. झूम करा झूम करा. त्या लष्टर साठी काय बी मारते ती लष्टर येत वॉटर सुलेबल. वॉटर सुलेबल वॉटर सुलेबलची चिमट नाही. आता आपण प्लॉट छाटल्यापासून फवारणीवरून काय काय फवारणी ह्याची मुळे लागल्यापासून वॉटर सुलेबल नाही बरं का, काही नाही चिमट बी सोडायला नाही आला. आपलं कसं आहे, आपलं कसं आहे, आपली हॉटेल जी घाण असते ना त्या बॅरेल मध्ये टाकतो आपण. जेवढी निघेल तेवढी ती भांडी धुलेली असते ना भाई ना, ती घाण टाकतो. आणि त्यात 1 किलो गुळ टाकतो, ती 8 दिवसाला उगा आणून सोडायचो त्या ट्रिप वर. वैदिकच काय काय वापरलं आपण? न्यूट्री वैदिकच पूर्णच वापरलं. रूट नोट रुट्री हा 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 त्या खात्यात मिक्स केलं त्या ऑक्टोबरला बोलला असेल. आता बघतो फ्रूट सॉइल भरपूर सॉइल फ्रूट सॉइल की झालं. एसएसएस स्प्रे मध्ये मी फ्रूट चार्जर सोडलेला बर. तुम्हाला एवढं काहीच नॉलेज नाही, मग तुम्ही कसं एवढं सगळं नियोजन केलं सर? आहे तर सांगते तर पुन्हा युट्यूबवर बघायचं. बर शेड्यूल आहे आपलं. व्हिडिओ भरपूर बघतात त्यामुळे तर लावली बघ ना तर लावली तुम्ही व्हिडिओ पण काय आत्मविश्वास आला. बर बर एक जो वेगळा अनुभव शेतीमधला त्याचा काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? बरं वाटतंय का आता तर शेतातूनच वाटत नाही काय म्हणतात हॉटेलचं दुर्लक्षित झालंय. आता लॉकडाऊनमुळे पुन्हा आता निवांत शेतात सकाळी येणे संध्याकाळी जाणे. आता शेतकरी लोक वैतागले तुम्ही निवांत झाली मला काही कळलं नव्हतं. मग काय काय ह्याला काय हायच काय लागते ह्यांच्याकडं म्हणजे लेबर वगैरे काय नाही स्वतः फवारणी वगैरे स्वतः करतात. लेबर नाही सगळं तुम्ही करता सगळं आपण स्वतः खुद आपण सगळं स्वतःच करता. घडी नाही माझ्या शेतात. तुमच्या तुमच्या हात लागतात ना शेतकऱ्याला जसे आपल्याला दिसते ना कुठल्या घडाला काय झाले आपण स्वतः फवारल्यावर. स्पेसिंग मस्त आहे. नाही गॅप फार सुंदर आहे काही ठिकाणी. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कसं आहे ही एकदम बाहेर पडलं नाही त्याला म्हणजे थिनिंग झाली माग पुढे झालंय ना ते. आणि पहिलंच वर्ष ना फवारा बरेच दिवस मारला नाही हे जे फवारा मारल्यावर कोळी जगतच नाही ना तो खवरायला ना तुमच्या किडींना चाचणं बिचणं. मग तू शिकारी आहे ना
किडींचा म्हणजे आपण जसं म्हणतो धावण्या बिवण्या तर हात नाही व्हायला काय म्हणजे एवढे काय टेन्शन आलं सगळी धावण्यात मनाची गावात बिघडलं का वर बिघडतो खाल्या साईडला जाऊ मी म्हणजे आपण जसं म्हणतो पहिल्या वर्षाच्या मानाने हे घर पा सर इथे पा इथे पा मग पहिलं वर्ष दोन वेळेस खाल्लं बरं का माल सर का बरं लोन नको याला वेगळं शेपा एक लोन आहे क्लोन पण काय शे बोलाले जास्त फुगाले क्लोन किती दिवसात झालो 77 दिवस 77 नॉट आउट हे बा क्लोनचा बी एक घेऊया आपल्याला काय साईज बा ना दोनदा केले तरी सध्या दाट फाले दोनदा काय दिली हा दाखवत तुम्ही आता आहे ना बरं का त्याला आता तुम्ही थिंबू नका आता आहे ना तुम्ही त्याला माल टाका खाली बस त्याला तुम्ही ज्यावेळेस एनर्जी बूस्ट दिलंय ना ते खालून सोडा वरून मारलं तर एवढं चमत्कार झालाय त्याच्याबरोबर काय काय मारलं हे फ्रूट चार्जर आणि एनर्जी बूस्टर घेतलं क्वालिटी एनर्जी क्वालिटी जबरदस्त आहे म्हणजे एकंदरीत तुमचा सगळा अनुभव जो आहे तो शेती बडे आराम से बा असं का बरं इथं काय नव्हतं ना आलंच नव्हतं खडका खडका माहिती असं झाले का काय म्हणते त्यांना काय माहिती पण नव्हती हे आता एवढ्या उशीर लावले माल येते काय म्हणायची हा कधी लावलं होतं 19 नोव्हेंबरला हा काय म्हणजे आपले रुष्टाक होते पण फेल गेले सर बर 6,500 झाडं होते बर त्यातले 4,500-5,000 आपण रोप आणून लावले बर काय 19 नोव्हेंबरला रोप आणून लावली पुन्हा एसीटी चालू केलं पुन्हा अच्छा बर मग लागवड केल्यावर काय पुढचे सुरुवात कशी झाली काय कृषी आंबट टाकलं आपण बर लागवड करतानाच बुडाचा रोप टाकूनच लागवड केली वर बर अच्छा हे पान पासर केवढे पान मोठं हे पान लागा मगाच्या पानापेक्षा मोठे आणि हे पान मोठे ना घडबी मोठं बघा खाली म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट आहे बघा काय लष्टर बिस्टर एकदम जबरदस्त तुमचा जो दुधाळ कलर आहे ना तोच लय खतरनाक आहे जो कलर जो आहे ना तुझा दुधाळ कलर हाच एक मोठा तुमचा प्लस पॉईंट आहे फार मोठा हे बघ याच्यामुळे तुम्हाला रोगराईचा काही धोकाच नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये ज्याची जी काही चमक आहे क्वालिटी आहे क्वालिटी ही खतरनाक भेटणार जबरदस्त एकदम हा देठ पा इथपर्यंत आहे आणि इथून बेंड झालाय देठ कायम लोंबलेला असतो खाली हे बघा आहे का इथपर्यंत सरळ इथपर्यंत सरळ आणि इथून खाली वाकलाय म्हणजे एवढी कडकपणा आहे याच्यामध्ये या गडाला तोलण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे तयार झाली बरोबर आहे ना स्ट्रॉंग झाली काड्या पण लवकर सगळं तसं आहे तुमचं बा हा हे बघा डायरेक्ट म्हणजे पान बघा तुम्ही नुसते घड बघण्यापेक्षा पान पा खरं की लक्ष द्यायचं नाही फॅक्टरीकडे द्यायचं हा म्हणजे आपल्याला लक्ष कुठे द्यायचं सगळं फॅक्टरीकडे बाप तुमचं पान आहे ना एकदम असं तजेलदार आणि ताकदवान दिसतं सगळे का पाहिलं पान तुमचं असं समाधानी दिसतं झाडाचं पान बरोबर आहे ना आणि देठ जो आहे इथं बा देठामध्ये दोन भाग आहे हा भाग एकदम कडक आहे भाग इथला गाठ तुमची एकदम जबरदस्त आहे जॉईंट किती जबरदस्त आहे याचा आणि मेन गोष्ट तुम्ही पानावर काम केलं आणि मातीवर काम केलंय मातीवर किती कृषी गेलं असं आतापर्यंत 300 पोती लावल्यापासून 5 एकरला लावल्यापासून 300 पोती 300 पोती म्हणजे झाली ती 1.5 लाखाची 1.5 लाखाची आणि स्वयंचलन किती गेला असं आतापर्यंत 300 लिटर 300 लिटर म्हणजे ते 4×12 ते 1,20,000 म्हणजे ते 1.5-2 लाख पण तेवढाच गेला फ्रूट चार्जर गेले बरं हा फ्रूट चार्जर 50,000 समजा म्हणजे 21, 1,50, 2,70, 50, 3,20, 3,25, 3,5 आणि इतर खर्च 70,000 रुपये असेल 4 लाखामध्ये लागवडीपासून तुमचा बाग तयार लोकांना लागवडीचाच खर्च 4-1 लाख रुपये यांच्या बरोबरच्या लागा नाही तेवढा इथं समोर आहे माझ्या प्लॉटचं उधार यांच्या किती केमिकलच्या विषय नाही दिवसातून 2-2 वारे फवारते रोगावर काम करते रोगावर खालीच वरीच बघा गेला त्यांचा रोग फवार करून
काय चालू आहे अजून त्यांचं फक्त माल फोगण आहे लोड झालाय फवारून फवारून माल फोगण आहे आता मला एक सांगा शेतकऱ्यांना कळत नाही हे पाणी फॅक्टरीमध्ये अन्न बनतं तुमच्या किचनमध्ये स्वयंपाक बनतो बरोबर आहे तुम्ही जर किचन जर सारखं त्या किचन मध्ये तुम्ही जर घाण करत राहिली तुम्हाला किचन साफ करायला जेवढा वेळ लागतो तर स्वयंपाक करायलाच वेळ नाही म्हणजे हे जे पाणी या पाणाला तुम्ही जर सारखा फवार मारून जर डिस्टर्ब करत राहिली त्याला कामच कधी करणार तुम्ही ते काम काय करत नाही मग तुम्ही जर सांगा जर अन्नच नाही बनलं तर प्रकाश संशोधनच नाही झालं तर तुमचं साईज कशी काय होईल गोडाऊन भरायला फॅक्टरी चालू पाहिजे ना मग गोडाऊन राहतं जरुरी का मग नंतर काय करायचं मग साईज व्हायला मग हे मार ते मार काय वाटतं तुम्हाला बरोबर चालत ना त्यांचे म्हणून तर पोटाशिवाय फोगण होत नाही पोटाशिवाय म्हणजे ते बळजबिणीने झाडाला असं आपण कसं असं बळज तोंडामध्ये कुंबितो तसा प्रकार येतो बळजबिणी ते झाडाला खाऊ घालणे जबरदस्ती जबरदस्ती अवघड आहे शेतकऱ्यांना कळत नाहीये आपण काय चुका करतोय ते आपले जे मूलद्रव्य ना सगळे जडीबुटी पासून बनले ना मला सांगा प्रत्येक वनस्पतीमध्ये काहीतरी आहेच ना समजा तुम्ही हे खाला कांदा खाल्ला त्याच्यामध्ये सल्फर आहे बरोबर बरोबर आहे तुम्ही जर मेथी खाल्ली त्याच्यामध्ये आयर्न आहे बरोबर आहे ना तुम्ही जर समजा एखादं फळ खाल्लं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे झिंक आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या वनस्पतींमधून काय मिळतात मूलद्रव्यच मिळतात दुसरं काय मिळतं आपण काय म्हणतो अरे तुम्हाला जर लोह कमी पडला असेल तर पालकची भाजी खा बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये लोह मिळतं मग तुम्हाला साधी सिम्पल गोष्ट आहे की तुम्ही जर वनस्पतींचे बनवून जडीबुटी पासून बनवलेले जर तुम्ही आहार दिला तर झाड ओढताना तुम्ही पाहिलं नाही का तर एनर्जी बुस्टर जप करून ओढलं ना त्याने त्याचं स्वतःच अन्न आहे ना जसं लहानपणाला तुम्ही चॉकलेट दिला ना तर लहानपणाला लगेच ते चॉकलेट काय करतं लगेच हिसकून घेतं इथं पा हा इथे इथे म्हणजे लहान मुलं काय करतं ते चॉकलेट हिसकून घेतं आणि तुम्ही लहान मुलाला याची गोळी द्या दवाखान्याची कडू गोळी ती फेकून देतो तुम्हाला ती बळच खाऊ घाला म्हणजे समजून घ्या रोहन आपण लहान मुलाला ज्यावेळेस गोळी देतो लहान मुलं म्हणजे पांढरी मुळी पांढरी मुळी लहान मुलं म्हणजे पांढरी मुळी तुम्ही लहान मुलाला चॉकलेट द्या चांगला लाडू गुलाबजाम असे मस्त पेढा बर्फी ते ठेवा ते पळत येतं तुम्ही नाही देत हिसकून घेतो तुम्ही त्याला जर दवाखान्याची गोळी द्या दिली इंजेक्शन मारा म्हणलं तर ते रडत लांब पळत झाडाचं तसंच आहे तुम्ही त्याला जर त्याला आवडतं ते जर दिलं तर ते लगेच ओढून घेतं पण तिला मुळी पाठवते तिला किती लांब असू देते तिथपर्यंत मुळीला पाठवितं तुम्ही जर केमिकल दिलं तर ते केमिकल पासून ते लांब पळत मग आपल्याला ते बळच खाऊ घालावं लागतं म्हणजे किती कॉमन गोष्ट आहे ना फार विशेष आहे का पण ही शेतकऱ्यांना कळत नाही त्याचा परिणाम आहे तुमची शेती आरामशीर आहे त्यांची शेती त्रासाची त्रास म्हणजे रात ना दिवस असते शेतात संध्याकाळी वरून खातं सोडायला राहिलाय तिला हा खातं सोडायची एकांची बॅग आणायची एक दिवस सोडायची आपण नाही शेळीनुसार आपलं तुम्ही विश्वास ठेवू शकता तुमच्यावर ठेवू शकत ते ह्या शेतकरी नसल्यानंतर बागात फिरून जातात गपचूप आम्ही नसतो इथे कोण नसतं दिवसभर कामगार तुम्ही काय तुमचा मालक काय करतो आम्हाला सांगा त्यांना कुठे सांगितलं तरी त्यांना ते विश्वास बसेल का त्यांना परमेश्वराने तेवढी बुद्धी ठेवली का विश्वास ठेवण्यासाठी म्हणजे आमची मती फिरून गेली आम्हाला जे डोळ्यासमोर सत्य त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही म्हणजे आम्ही जसे आहोत ना तसंच आम्हाला जग दिसतो मग आम्ही लबाडे ना आम्ही बाटल्या बदलून वापरतो मग आम्हाला जगही बाटल्या बदलणार दिसत त्यांचं म्हणणं कन्सल्टेड शिवाय बाग येत नाही आपले शेड्यूल तुम्ही कसं फॉलो केलं त्यांना काहीच माहित नाही अजून म्हणजे आणि सर पहिल्या दिवशी लिटरला किती पाणी टाकायचं ही सगळं नॉलेज नव्हतं आपल्याला काय माहितच नव्हतं ना बलोर मध्ये किती टाकायचं हे नाही सांगायचं पुन्हा एवढं दीड लिटर टाकायचं सगळं आमचे रोन सर अरे खरंच अभिनंदन तुम्ही शेतकऱ्यांना अशा प्रकारचं उभं केलं किती फी घेतली आम्ही काळजी करते आपली म्हणजे तुळजापूर जवळ 10 किलोमीटर उद्या मला सांगा खरं सांगा तुम्ही जर उद्या ज्यावेळेस तुमचा बाग पैसा होईल त्यावेळेस तुम्ही यांना रिकमेंड ठेवशाल का नाही यांना काहीतरी गिफ्ट देशाल का ते कसं जाणार मनापासून तुम्हाला स्वतःहून इच्छा म्हणा बरोबर त्या पोरांनी आपल्याला एवढं मार्गदर्शन सर मला सांगा हे जर केमिकल वाल्यांनी केलं असतं तर काय परिस्थिती असते आता सर आपल्या तुळजापूर तालुक्यामधले जे कन्सल्टंट आणि दुकानदार आहेत ना ते पण आपले वापर करतात द्राक्ष बागला ते पण आता सांगू लागले वापरायला सगळ्यांचा एक सर आहे
आमच्या भागात नाही पण नाही नाही एक भागाचा सर आहे स्वतः सगळ्याला सांगायले खट्टा कर शेजारीच भाग त्यानं फी घेतोय एक त्याची 100-150 एकर भाग असेल त्याच्या हातावर त्यानं पैसे घेतो का इकडे तर 15,000 का 20,000 ती माणूस सांगायला लागला म्हणजे खत वापराय आपला रिझल्ट बघून जी त्यानं इकडे बाग होती त्याची बाग आहे त्यानं ज्या टायमाला 1 मार्चचा रिकट आहे आपला 1 मार्चचा रिकट आहे ह्या भागाला माल येतोय म्हणून ही टाकल्यावर मग त्यानं शेणखत नाही त्यानं बघितलं स्वतःनं आपल्या भागाचं म्हणून त्यानं सगळ्याला सांगायला लागलं ही खत वापराव शेणखतापेक्षा किती क्रांती झाली मोठी चमत्कार झाला नाही विलाज नाही ते पाऊस होतो आपल्या फ्लॉवरिंग मध्ये गपचूप नेऊन वापरतात दुकानदार सर फ्लॉवरिंग मध्ये गळकूच झाली नाही फ्लॉवरिंग मध्ये गळकूच नाही ज्या दिवशी फ्लॉवरिंग मध्ये पाऊस ती मारला झाला शेवटचा फ्लॉवरिंग मध्ये होतो आपण त्याला काय केलं दुपारी त्या दिवशी चुळून घेतलं म्हणजे फ्लॉवरिंग आणि लगेच संध्याकाळी पाऊस पडला बाकीचे गेले जरी निमित आपल्याला काय प्रॉब्लेम तिथे गळकूच काय नाही पुढच्या वर्षापासून एनर्जी बुस्टर जर तुम्ही वापरला फ्लॉवरिंग मध्ये असा लस्टर आल्यावर काय पाऊस करतोय हा म्हणजे हे महत्वाचं आहे आपल्याला शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे शॅम्पू सारखं काय असं डायरेक्ट मधासारखं मध घट्ट टाकल्यावर असा वाज बीस आधी खाल्लं फिल्टर आहे का बोलवर त्यात अडकून कसं 2 बारे साफ करायला लागलं मला म्हणजे ते एवढं पॉवरफुल आहे म्हणजे पण त्याची मजा भारी आहे ना एकदमच झालं पांढरस दुधासारखंच होऊन बसलं सगळं क्या बात आहे लाजवाब मी गेल्या 8 दिवसापासून ओरडतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये जमला इथे इथे म्हणजे आम्ही जवळजवळ गेल्या 15-16 किती दिवस झाली 15 दिवस आज 15 दिवस आज 15 दिवस आहे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर फिरताना आम्ही या सीझनला मॅक्झिमम आम्ही द्राक्ष बागाच पाहिल्या तर द्राक्ष बागांमध्ये आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये शेतकऱ्यांना सांगतो की एनर्जी बुस्टर वापरा हे मिरॅकल आहे जादू आहे हे बघा ना तुम्ही हा अख्खं दूध तुम्ही पसरवलंय सगळं तुमच्या मागे बघा त्यानं साईज सुद्धा होती मग दुसरं नाही आतून भरून येते आतून ही जी चमक येते ना ती चमक ताकदीमुळे येते पावडर नाही येते चांगलं चांगलं खाली आपल्या चेहऱ्यावर कसं ते येत आहे तशी चमक येते ती चमक येते ती बरोबर हा जो रिंग रिंग वर्म आहे म्हणजे रिंग करणारी जी कीड आहे ना त्यांनी खाऊन टाकलं होतं पूर्ण जवळ वरून डिंक येतो आणि जखम काय निघती भरून निघू राहिली ही चमत्कार आहे आणि ती जखम भरून हा वरती पुन्हा झाड तुमचं ताजी पावन तयार झालेली अच्छा पाणी बदललंय ना बदललंय मोठा घोड आणि लस्टर काय लस्टर कलर पॉइंट काय लस्टर काय हे पानं पाहिले का हॅलो हे पानं पाहिले का बघा ना मोठं पण आहे तुम्ही त्याची इतकी काळी बघा याचं हेल्दीनेस बघा असं वाटतंय आपण जंगलात कुठेतरी ते तुमच्या पानाला असं तेल चोळल्यासारखं वाटते बा चमकलंय त्या पानाला चमक म्हणून लस्टर म्हणजे पानांना सुद्धा तेज आलंय सगळ्या एनर्जी बुस्टर तुम्ही किती वेळा एकदाच मारले आता आले त्यांनी आता दिले कल्पना करा रिपीट केलं काय होईल तुम्हाला स्वतःला कसं वाटतंय एकंदरीत मला तरी म्हणजे लय पळाच नाही उरलंय निवांत करायचो शेती निवांत आरामशीर बडे आरामशीर आनंदाने ही ती दुसरी रोग आला म्हणून चिंतित असते ती बर आम्ही आपले तुम्ही रोगावर कामच करत नाही खाली काय असं खत बी द्या ही मुळीचा बुस्कट टाकायचं आलं दुसरी कोण टाकत बी नाही आपण बुस्कट टाकतो मुळीला त्रास होणे म्हणतो गरम मध्ये राहून म्हणतो पहिल्या वर्षाला 13व्या महिन्यामध्ये एवढा जर माल असेल किती घड किती एका झाडावरती 25-30-31-35-40 घुंगरे कशाला टाकलेले द्राक्षाचं जंगल आहे नाही पण रोवण बर का दरवर्षी तिची काहीतरी जादू राहतो बर का ते घड पाहिले का समोर ते बा हा ते काय तुम्ही वाटलं ते दोन्ही घड बा ते वाढली ती पण ते रोवणचं बरं का रोवणच खासियत आहे की त्याच्या दरवर्षी काहीतरी चमत्कार करतोच तू हा हे मायला जबरदस्त
हे तुमचे रेगुलर माणसं आहेत का? म्हणजे इकडने सर मागच्या वेळेस विजिटला आलो होतो ना उन्हाळ्यात घुंगर कशाला टाकलेली द्राक्षाचं जंगल आहे का दरवर्षी तुझी काहीतरी जादू राहतो बर का ते गड पाहिले का समोर ते बा हा ते गड झुम वाटलं ते दोन्ही गड बा ते वाढली ती पण ते रोहनचं बर का रोहनच खासियत आहे की त्याच्या दरवर्षी काहीतरी चमत्कार करतोस तू हा हे मायल इथं जबरदस्त हे तुमच्या रेग्युलर माणसं आहेत का म्हणजे इकडने सर मागच्या वेळेस विजिटला आलो होतो ना उन्हाळ्यात एक कामगार होता यांचा तो त्याला काय तो काय म्हणायचा पहिले लोक सांगायचे शेजारी यांच्या बागात कशाला काम करायला काहीच माहित नाही तुझा पगार बी देणार नाही फेल जाते यांची बाग फेल जाते यांची बाग यांचं कामगार कामगार जी दुसरी शेजारी आहेत गाईस त्याला म्हणत होते कामगार की बाबा बाग फेल जाते तुझे पैसे पण देणार नाही ते पैसे पण देणार नाही तुमचे पेमेंट कुठून देणार आहे पुन्हा जेव्हा काढ्या वगैरे चांगल्या दुसऱ्यापेक्षा दिसायला का पुन्हा म्हणलं आता लेकर मग ते जाऊ वाटत नाही बागेत लावत नव्हतो मला सोपं की आवडलं नाही आपले क्रिया करता इथे सोपं आहे सगळं आपलं गेल्या वर्षी डोक्यात बसते सत्र होत का तापच नाही काय लिफ्ट चार्जर म्हणलं का पान सेटिंग चार्जर म्हणलं का सेटिंग फ्लॉवर चार्जर म्हणलं का फ्लॉवर साईज म्हणलं का साईज क्वालिटी म्हणलं का ही सोपं आहे सगळं आणलं की रिझल्ट येते त्यामुळे बरं वाटत बरोबर आहे ही दुसरे ती काय सांगायला येते ही जाऊन मारा बघा काय होते असा विषय आहे निस्त मारा म्हणतात कसं काय होईल ती पण आपल्याला काय झाल्यावर आपण विचारलं ही मारली त्याला दिसते ना रिझल्ट काय झालं ते खरंय खरंय हे बघ की काड्या वजन पूर्ण दाबून किती माझ्या बघा जबरदस्त पहिल्या वर्षीच्या बागा ह्या वर्षी लय फेल गेल्या सर जुन्या गेल्या तर पहिल्याचं काय घेऊ म्हटलं जुन्या जास्त केलं 50% पेक्षा जास्त केलं सर त्याला तर 50-60 घड आहे पाना केमिकल मध्ये बादशी असणारी फेलायची 10 वर्ष अनुभवली बागायदार नाथ करायचा नाही आपला एसटी वैदिकचा ज्यांना काहीच माहिती नाही अहो पुढल्या वर्षी अजून मला अहो मी हे जी रान नीट करून डायरेक्ट रोप लावली ह्याला काय कधी शेणखत आयुष्यात नाही ह्याच्या बागात थोडी माती काढली का दगडच आहे ह्याच्या खाली रोहन उघडा डोळे पहा नीट पहा नीट सगळीकडे एसटी वैदिक आहे हिट ते आता आपल्याला प्रत्यक्षात करापर्यंत पोहोचवून पा सर अरे बाप खूप साईज झाली चांगला हा खूप साईज 77 दिवसामध्ये क्लोनाज झालाय बघा पाकळी हा मोकळा किती आहे सर आणि सॉफ्ट आहे एकदम तेच म्हणतो मी आणि लस्टर बिस्टर काय खतरनाक आहे त्यांनी सांगितलं ती औषध आपण मारलं नाही असा विषय नाही बरं का खत टाकला नाही असं नाही डोकं चालवलं ह्यांना ह्यांना इतका त्रास आहे मी वरी कम्प्लीट करू का म्हणलं मला सोयल चार्जर का देणार ह्यांना भांडतोय आमच्या माझ्या मातीला माझ्या पिकाला खाऊ घालण्यासाठी भांडणारा शेतकरी कधीच फेल होऊ शकत बरोबर म्हणलो नाही एवढं हरवलं तरी हळू 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 दिसत तुम्ही काय हलवाय ते कळत तुम्ही काय हलवाय ते नाही कळत असं म्हणजे एकंदरीत सगळं समाधानी हा चालेल आणि शेतकऱ्यांना तुमच्या बरोबर जर बोलायचं असेल तुमचा नंबर सांगा सगळ्यांना 95-27-57-77 अच्छा रोहन सर तुम्ही दोघांचा नंबर सांगा माझं नाव रोहन कोरेकर मी उस्मा जिल्ह्याचं काम बघतो माझा मोबाईल नंबर आहे 98-81-50-70-91 माझं नाव कैलास कोरेकर मी तुळजापूर तालुक्याचं काम बघतो नंबर आहे 89-99-30-73-68 कसं काय पहिलवान आमचा खरं काय हा अरे वा विजिट सगळ्यात जास्त विजिट शेतकऱ्यामध्ये तिथं मधी दाबाले सर इथं दाबाले तिकडे जाते म्हणजे आणि ही आता माती तुम्ही बघितली जी आपली टेकाची माती आहे का त्या तिकडे चार लाईन आत मध्ये टेक सारखी माती त्यात बघा इथे कसं आहे बाहेरच नको वाटलं पाहिजे जायला असं प्लॉट आहे त्या विषयात शेतकऱ्यांना काय माहित नाही
पहिल्या वर्षी एवढं सुंदर म्हणजे खूप छान अभिनंदन. हे पूर्ण दगड हे सगळे दगड वावरतून कावून आणले परत. सर किती लांब आहे बघा हे दगड म्हणजे संपूर्ण बघा इकडे बघा कडप होतो एक पूर्ण कडे काढली पूर्ण बांधा टाकून घेतली पूर्ण क्लिअर ब्लास्टिंग रोड माझं जिथे दिसतंय तिथं जेसीबी तीन डोकरला चालू जिथं आडले तिथे ब्लास्टिंग लगेच चार ट्रॅक्टर चालू होते आपल्यापाशी कसं सांगा सर ते करायचं नव्हतं म्हणून तर आपण ह्यात पडलोय ना. ती डोक्यातून पहिला विषय बघलेला काल नाही आपण ती केले की त्या मार्गाने आपली बाग सक्सेस होत नाही आणि पैसे येत नाही बजेटच नाही ना आपण काय करायला हवी तर करायला पाहिजे आपण काय करायला आता गडी टोला असता 1,00,000 रुपये त्याचे फवारासाठी नुसतं आणि तो काय आगाऊच करतो त्यालाही माहित नाही मला तो काय करतोय आपल्याला माहित नाही आपण त्याला सोनं देतो आपल्याला नॉलेज येण्यासाठी स्वतः आपण 1 वर्ष कष्ट केले एवढं फार महत्वाचं तो काय करतो इथून पुढे तुम्हाला कळलं घडी काय करतो ते. व्हेरी गुड नाईस व्हेरी गुड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे प्रत्येक शेतकऱ्याने तुमचा आदर्श घेऊन जर शेती केली मला वाटतं शेती कधी फेल नाही शेती फेल नाहीची. आता सगळे मी आता सोयाबीन केले सर कृषी अमृत टाकलेच किती खर्च आला किती उत्पन्न वाटतं तुम्हाला सोयाबीनचं सोयाबीनचे पैसे झाले एकशे 40 म्हणल्यावर किती 80 पोती अजून पहिले जिंकले 1,50,000 रुपये झाले. आता द्राक्षाचा एक सरासरी जर ऍव्हरेज काढलं तर किती माल निघू शकतो तुम्हाला नाही गडाची संख्या 30-35 रेंज मध्ये 35 झाड किती 3,300 आपण 3,000 झाला. अच्छा म्हणजे जास्त अंतरावर लावली का नाही मग विक्री कमीत कमी 1,700-1,800 तीन एकर आहे ना सगळी टोटल या आडीच एकर आहे. अच्छा ही आडीच एकर आहे अनुष्का लावली ती साधारणतः समजा ही आडी चक्रामध्ये आपण जो फिरलो ही व्हरायटी कुठली आहे अडीच एकरचा खर्च तुमचा तसा नाही म्हटला तरी 25×50 आणि तो वरचा 2,50,000 म्हणजे जवळजवळ 7,50,000 रुपये झाला असता तुमचा खर्च आपण मागच काढला 4,00,000 5 एकरचा आहे तो लागवडी 5 एकर अडीच एकरचा अडीच बी येत ना ₹1.5 लाख 1.5 लाखामध्ये तुमचा 2.5 एकर प्लॉट तयार होणार. बर 3,300 झाड आहे एका झाडावर किती तुम्ही आणि सर आपण कृषी अमृत टाकल्यामुळं आपलं टोटाळ एक बी दावा झाड दावा टोटाळ विशेष झाड नाही असं केलंय म्हणून झाड दावा फक्त मला झाड फेल गेले म्हणून दावा लावताना बुडाला कृषी अमृत टाकलंय बुडाला आता दुसरे शेतकऱ्यांचं त्याने बक्षीस तुलता 5 एकरामध्ये आपण तुटला नाही झाड नाही असं नाही प्रत्येक झाड सक्सेस म्हणजे आपण जर खर्च पाहिला तर 3,300 झाडांमध्ये समजा किती गाडी झाली समजा 20-25-30 गाडी गाड झाले 25 गाड झाले तर 3,000 म्हणजे 25 7.5 हजार काही 7.5 लाख किती गाड झाली मग तुम्ही गणित काढा तर 25 घड एका झाडाला म्हटल्यावर एका झाडाचं वजन सरासरी घड किती ग्रॅमचं होतो 700-800 5,500 एका गुणिले 3,000 झालं 36 टनाच्या पुढे 36-40 टनाच्या मध्ये 40 टन आम्ही 20 म्हणला तर लय धोक्यावरून आता फोटो 40,000 निघाला समजा 40,000 रेट काय चालू आहे या वर्षी रेट तर खतरनाक राहणार या वर्षी 50 पुढे रेट राहणार ना सर बरोबर आहे 70 किती झाली 70 झाला 50 पुढे बरं 50 म्हणलं तर 15 लाखाच्या पुढे झाले कसं काय किती झालं माल 30 टन माल धरला 40 टन होणार माल नाही आपण 30 धरला आणि 50 म्हणलं तर 15 एकच कापूर राहिले 40 झाला किती झाला 20 लाख रुपये होते म्हणजे 15-20 लाखाच्या दरम्यान पैसे पहिल्याच वर्षी आपली जी सिटीची व्हिडिओ आहेत ना ती हॉटेलमध्ये लावतो
सगळी लय तुम्हाला ह्याला लय माणसं दिली आपण. हॉटेलची जी गार्डन आहे पूर्ण पूर्ण गार्डन आहे. त्या गार्डनला खूप चांगला सॉइल आहे सर. आपल्या गावात कुठे आहे तुमचं हॉटेल? समोरच आहे. बाहेर पडल्या पडल्या सर. चक्कू आहेत का प्रत्येक झाडाचा शेंडा बांध? चक्कू गावात एक माणूस बिठू येत नाही. पाच पाच पोती चक्कू लगे इतके गोड कशी का? आपण ती कृषी अमृत एक एक किलो कोणाला बाजारात मिळत नाही. तसं आंबे आहेत. तिसऱ्या वर्षी आंबे लागले एक एक किलोचा एक आंबा. नारळ आंबे बी राहिले नाही. नारळ बी लागले ते लय लवकर लागले. सगळ्या झाडाला एक एक गोड एकदम. गुडीचं प्रमाणच कमी नाही. मी चक्कू बी आणतो तुम्हाला. काय हे बघा वाटत सगळं किती जबरदस्त आहे. भोपळा कलर भोपळा कलर भोपळा करेक्ट जबरदस्त साईज चार्जर कुठे कुठे साईज आणि इकडे आहे का लटकवलेलं आहे तिथे साईज हे बर का इकडे सर हे जे आहे ना हे साईज चार्जर जे फोटो ना हा इकडे अजून फोटो आहे ना हा फोटो हा माझा हाती असा हा माझा हाती इथं त्याच्यावर माझ्या घरच्या डाळिंबाचे घरच्या डाळिंबाचे दाणे आहेत. माझा हाते घरच्या डाळिंबाचे दाणे आणि हा कन्याचा हाते आणि हे दाणे आपले ओरिजिनल पिकवलेले हे सुधाकर व्हरायटीचे दाणे हे वडले आणि ते कापून ते दाखवलेले घर किती आहे म्हणजे हे ओरिजिनल फोटो आहे. आता दुसऱ्याचे तेवढं घर नाही आपले जे सोलून बघितले घरला आहे. काय जबरदस्त बघा ना तुम्ही अफलातून सर देट बघा देट प्रत्येकाला देट कसं एकदम मजबूत समाधानाने दिले की समाधानाने मिळतंय हो खाली ह्याला दिलेच पडत ना आपण सोडायला नुसतं आरामानं जाईल काय हाय सांगायला सर कमी फवारणी केलीच बरं का आपण कमी आहे सगळ्या किती फवारणी झाल्या असतील किती जरा पावसातच झाले म्हणजे नाही तर पुन्हा नाही बघा पडत नाही आता आठ आठ दिवस नाही टेकची माती टेक म्हणजे असं गुडगुडून सगळं टेक मो मो माती काहीच नमत नाही जबरदस्त बाकी ती मोठे सर दाखव दाखव दिसतोय का जबरदस्त एकदम ही माती कुठली आहे ही माती इकडे माती खुची माती आपण इथे घेऊ काळे होती काळे काळसर चिकट माती आहे तरी पण एवढं भारी इकडे पुढं मला एक सांगा ह्याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं सगळं तर जी गुणवत्ता आहे त्याची ही गुणवत्ता जर मिळवायची असेल तर आपल्याला मार्केटमध्ये असा काही मार्ग आहे का दुसरा मार्ग दिसतोय का? नाही. आता इथे जर पाहिलं तुम्ही हा घड आहे ह्याच्यामुळे पानं किती मोजा हे बघ बापरे नक्की तीस पाने झाड केवढा झाड केवढे झाड केवढा आहे आणि त्याची काळी केवढी आहे शेंडा पण चालू आणि पान केवढे हा बरोबर आहे ना पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॉडक्ट तुमचा प्लॉट जो आहे तुमचा आयुर्वेदिक हे असं माल पिकल्यावरती काव मला सांगा शेतकरी कसं काय वाढचं येतील सांगा मला तुम्ही असा माल 50 रुपयाने जरी गेला जाणार नाहीच तो 50 रुपयाने मग तरी आबादी आबाद होईल का नाही चला या आपल्या हॉटेल